लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुकीसारखी विधानसभेला पवार कुटुंबामध्ये लढाई सुरू झाली आहे. बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढा सुरू झालाय. शरद पवारांनी अजित पवारांविरोधात योगेंद्र पवारांना उभं केलंय. राष्ट्रवादीतली उभी फूट, पवार कुटुंबामध्ये आलेलं वितुष्ट आदी गोष्टींना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. दिवाळी आणि निवडणूक एकत्र असल्यानं पवार कुटुंबीय एकत्र येणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा पवार कुटुंबातला राजकीय संघर्ष टोकाला गेलाय. त्यातच बारामतीत अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा सामना रंगतोय, त्यामुळे पवार कुटुंबात वितुष्ट निर्माण झालंय. मात्र हे सर्व पवार एकत्र यायला हवेत असं अनेकांना वाटतं. आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर पवार कुटुंबियांनी एकत्र येण्याची साद घातली आहे. या निवडणुकीनंतर तरी जे आहे पवार कुटुंबियांचा आनंद आहे तो एकत्रित यावा, भले त्यांचे जे राजकीय पक्ष आणि राजकीय आयडियॉलॉजी कोणी काय घेतली असेल, कोणी काय असेल, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. कुटुंब म्हणून आणि मला असं वाटतं की पवारसाहेबसुद्धा त्यांची स्टेटमेंट आहे ते तसं काही काळजी करायचं कारण नाही. मी कुटुंब काही फुटू देणार नाही. ठीक आहे, आम्हालासुद्धा जे आहे ना एक सगळ्यांची कुटुंब एकत्रित राहतील, सगळ्यांच्या घरामध्ये आनंद राहील, त्याच्यात आपल्यालाही आनंद वाटतो ना. छगन भुजबळांनी पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी साद घातली आहे यावर अजित पवारांनीही मिश्किल अशी प्रतिक्रिया दिली आहे. पवार कुटुंबीय दिवाळीला परत एकत्र आपल्याला दिसेल. ओके, धन्यवाद. भुजबळांनी पवार कुटुंबियांच्या मनोमिलनावर बोलण्याची आवश्यकता नसल्याचं म्हणत भुजबळ कुटुंब एकत्र आहे का असा सवाल विकास लवांडेंनी उपस्थित केलाय. छगन भुजबळ यांनी पवार कुटुंबियावर बोलण्याची आवश्यकता नाही, पवार कुटुंबियांनी दिवाळीच्या निमित्ताने एकत्र यावं वगैरे हे भाष्य करायची गरज नाही. याचं कारण असं, पवार कुटुंबीय हे कुटुंब आहे, तो राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. कुटुंब म्हणून ते आजही एकत आहेत. आणि आपण राजकीय दृष्ट्या जर बोलत असाल तर आपले पुतणे सध्या अपक्ष उभे राहिलेत असं महाराष्ट्राने बघितले. आपली भूमिका सध्या त्या संदर्भातली काय आहे, भुजबळ कुटुंब एकच आहे ना, हा आमचा तुम्हाला सवाल आहे. राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कौटुंबिक नातं एका ठिकाणी हे जपलं पाहिजे. पवार कुटुंब एकत्र आल्यास आनंद असल्याचं सुरेश चव्हाण यांनी म्हटलंय. राजकारण वेगळ्या ठिकाणी असतं आणि कौटुंबिक संबंध वेगळ्या ठिकाणी असतात. आणि पवार साहेब असतील, दादा असतील, दादाच्या कुटुंबातले लोक असतील, साहेबाच्या कुटुंबातले लोक असतील किंवा इतर पवार कुटुंबातले सर्व लोक असतील, ते नेहमी बोलत असतात. आमचं राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध आम्ही जपतो आणि ते जपलेच पाहिजे. ते आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण एखादी राजकीय वेगळी भूमिका घेतली म्हणजे तो वैर एकमेकाबद्दल मनामध्ये ठेवलं पाहिजे या भावनेचे कार्यकर्ते नाहीत आणि महाराष्ट्राची संस्कृतीने ते एकत्र आले तर आनंदच आहे. दरवर्षी पाडव्याला शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेत अनेक कार्यकर्ते येत असतात, त्यामुळे यंदा पवार कुटुंबाची दिवाळी एकत्र होणार की वेगळी होणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. पवार कुटुंबीय दिवाळी पाडव्यासाठी एकत्र आले तरीही ते मनानं एकत्र असतील का याबाबत शंका आहे. सीमा आढेसह योगेश खरे, झी 24 तास, मुंबई.